मॅडिअ स्टुडंट आज आपण पाहणार ह्युमन आईज ओके ह्युमन आईज आपण प्रिव्हियसली व्हिडिओमध्ये स्टार्ट केला होता ह्युमन आईजमध्ये आपण पाहिलं होतं की ह्युमन आईड इट इज द पेअर सेन्सरी स्ट्रक्चर प्रेझेंट इन द स्कल ऑर्बिट आणि याच्यामध्ये पाहिलं होतं की बाबा ह्युमन आई जो असते ह्युमनचे जे डोळे असतात हो ना इट इज प्रोटेक्टेड बाय द डिफरंट कॉम्पोनंट आय लिड आय लॅशेस लॅक्रिमल टिअर ग्लँड वगैरे ओके आयब्रो है ना हे आपण पाहिलं होतं ठीक आहे त्यानंतर याच्यामध्ये सिक्स सेट ऑफ मसल असतात हे एक इंट्रोडक्शन आपण आधी पाहिलेलं होतं ओके एक मिनिट ओके ह्या गोष्टी आपण प्रिव्हियसली पाहिल्या होत्या त्यानंतर पाहिलं तर ह्युमन आईज जे असतात ओके ह्युमनची जी आईज असतात ते तीन लेअरपासून पासून बनलेले असतात ले ले पहिली लेअर असते त्याच्यामध्ये स्क्लेरा त्यानंतर असते कोराईड आणि सगळ्यात आतली असते मॅडियस्टन दॅट इज द रेटिना तीन महत्त्वाच्या लेअर ह्या आईजवर डोळ्यावर असतात ठीक आहे त्यापैकी पहिली लेअर आपण पाहिली होती ती म्हणजे स्क्लेरा ओके आता अजून एकदा सांगून देतो मी स्क्लेरा ही सगळ्यात आउटर लेअर आहे आता कोणती पण ह्युमन बॉडीमध्ये ते आउटर ऑर्गन असतो माय स्टुडंट तर त्याच्यामध्ये कनेक्टिव्ह टिश्यू असतात तर स्क्लेरा इज कन्सिस्ट ऑफ डेन्स फायब्रो इलास्टिक कनेक्टिव्ह टिश्यू इज कोलॅजन फायबर त्यानंतर ही जी लेअर आहे ही पुढे थोडीशी बल्ज होते आणि याच्यापासून कॉर्निया हा एक ट्रान्सपॅरंट पार्ट तयार होतो की ज्याच्यामधून लाईट रेज ज्या असतात ह्या आई इझिली आत वगैरे एंटर करत असतात बल्ज पार्ट आहे तो ठीक आहे होता। ते 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 थे थे हे आपण त्या ठिकाणी पाहिलेलं होतं ठीक आहे त्यानंतर इथे एक फ्ल्युड असते त्या फ्लुइडला आपण म्हणतो की ॲक्वायस चंबर आणि त्याच्यामध्ये ॲक्वायस फ्ल्युड असते किंवा ॲक्वायस ह्युमर आणि आज जे असते ते असते आपलं व्हिट्रियस चंबर किंवा त्याच्यामध्ये असतो व्हिट्रियस फ्ल्युड किंवा ह्युमर हे आपण ऑलरेडी पाहिलं होतं म्हणजे आईजवर तीन लेअर असतात ही जी ब्लॅक कलर जीव ही दिसते स्क्लेरा नंतर आहे कोराईड आणि नंतर आहे रॅटिना तर आपल्याला एक एक पायाची एक पाहिले आपण स्क्लेरा आज पाहणार आहे आपण कोराईड कोराईड इज कॉट द उविया उभिया कोराईडचं दुसरं नाव आहे माय डिअर स्टुडंट उव्हिया ही पिगमेंटेड लेअर आहे वॅस्क्युलर आहे मिडल आहे नॉन कम्प्लीट आहे ओके ही जी मधातली जी लेअर दिसून आलेली आपण ब्ल्यू लाईननं काढलेली आहे ही आहे कोराईड तिला तिचं दुसरं नाव आहे उभिया ओके दुसरं नाव काय हो उभिया ओके आता ही लेअर मिडल आहे पोझिशन तिची मिडल आहे त्यानंतर ही कशी वैस्कुलर आहे मग तिला ब्लडचा सप्लाय ब्लड वेसल तिथं रिचली आहे आणि तिसरी गोष्ट जी आहे की नॉन कम्प्लीट लेअर आहे आणि पिगमेंटेड आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पिगमेंट्स हे प्रेझेंट आहे ओके इकडं त्यानंतर आपण सांगू शकतो की ही जी लेअर आहे ही तीन भागामध्ये आपण क्लासिफाईड करू शकतो पुढे ओके म्हणजे कोरायडचे तीन भाग होतात सिली कोराईड प्रॉपर सिलिरी बॉडी आणि इरिस ओके तीन भाग होतात ओके okay, मधातले जी लेअर आहे कोरायडीचे तीन भाग होतात एक म्हणजे काय सिलेरी बॉडी ओके okay, त्यानंतर हा जो भाग आहे इथे एक भाग असतो तो म्हणजे इरीस आहे ना आपल्या डोळ्यामध्ये जे गोल सर्कल दिसते थोडंसं मोठं एकदम सेंटरमधलं नाही थोडंसं मोठं जे आहे आणि त्याच्या आत जे सेंटरला आहे ओके okay, त्या सेंटरला पिपील म्हणतात आणि ते थोडं थोडंसं मोठं असते त्याच्यामुळे आपण डोळ्याचा कलर आयडेंटिफाय करतो कोणत्या कलरचे डोळे आहे असं सांगू शकतो तो म्हणजे असतो इरिस आणि इथे असतं एक स्लिरी पॉडी ओके ते एक एक पाहणार आहे आपण सगळ्यात आधी कोराईड प्रॉपर आता कोराईड प्रॉपर म्हणजे काय की इथपर्यंत ओके इथून तर इथपर्यंत आणि इथून तर इथपर्यंत जो भाग आहे तो आहे कोराईड प्रॉपर आता कोराईड प्रॉपर हा जो भाग आहे हा रिचली ब्लड सप्लाय आहे आणि याच्या ज्या ब्लड सप्लाय आहे ह्या काय करत असतात रॅटिनाला ब्ल ऑक्सिजन देत असतात आणि न्यूट्रिशन देत असतात कारण की रॅटिना ही सगळ्यात आतली जी लेअर आहे हिच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या ब्लड वेसल या नसतात त्याच्यामुळे तिला जे न्यूट्रिशन पाहिजे ऑक्सिजन पाहिजे कार्बन डायऑक्साईड रिसिव्ह करण्याचं काम जे असते ट्रान्सपोर्टेशन हे करण्याचं काम करत असते आपली कोराईड प्रॉपर ओके त्यानंतर दुसरी गोष्ट ही पिगमेंटेड नेचर असल्यामुळे इंटरनल रिफ्लेक्शन जे इंटरनल रिफ्लेक्शन होऊ शकते ते प्रिव्हेंट करण्याचं काम करते म्हणजे कोराईड प्रॉपरचं महत्त्वाचे दोन फंक्शन आपण या ठिकाणी सांगू शकतो ते म्हणजे एक तर इट प्रिव्हेंट इंटरनल रिफ्लेक्शन दूसरी गोष्ट सांगू इच्छितो हो यमेंद ब्लड वेसल प्रोवाइड न्यूट्रिशन एंड ऑक्सिजन टू द रेटिना सगत जी इनर मोस्ट लेयर है रेटिना तेला ऑक्सिजन आणि न्यूट्रिशन प्रोवाइड करना चे काम करते ओके त्यानंतर पाहणार आपण सिलेरी बॉडी आता सिलेरी बॉडी म्हणजे काय व्हॅस्क्युलर पार्ट ऑफ द शार्प बेंडले इन टू इन द आयबल फ्रॉम द कलर रिंग लाईक स्ट्रक्चर कॉल द सिलेरी बॉडी ओके हा एवढा भाग हा एवढा भाग आहे ना हा थोडासा रिंग लाईक भाग आहे आता पहा व्हॅस्क्युलर पार्ट कोणाचा कोराईड व्हॅस्क्युलर पार्ट कोराईडचा थोडासा असा बेंड होतो शार्पली बेंड होतो म्हणजे समोरून थोडासा शार्प होतो तो अनकुचीदार होतो शार्प होतो आणि आत बेंड होतो आयबॉलमध्ये त्या भागाला म्हणतात सिलेरी बॉडी म्हणजे वॅस्क्युलर पार्ट बेंड शार्पली इन्साईड द आयबॉल टू मी कलर लिंग राहिकला स्ट्रक्चर दॅट इज कॉल्ड द सिलेरी बॉडी अँड इट इज प्रेझेंट ॲट द जंक्शन जंक्शन म्हणजे एक ब्रिजवर प्रेझेंट आहे जंक्शनवर प्रेझेंट आहे आता हा पार्ट आहे आपला कॉर्निया ओके हा पार्ट कोणता आहे कॉर्निया आहे ओके आणि हा जो वाढचा इकडचा भाग आहे हा कोणता भाग झाला आपला स्क्लेरा त्याच्यामुळे आपण इथं जर डिटेलमध्ये जर व्यवस्थित पाहिलं तर प्रेझेंट बिटवीन द जंक्शन ऑफ इरिस आणि कोराईड प्रॉपर इरिस ओके इरिस भाग कोणता आहे हा जो दिसून राहिला भाग ज्याच्यामुळे आपला कलर आईचा कलर आपण आयडेंटिफाय करत असतो तो भाग म्हणजे कोणता आहे इरिस ओके आणि मागचा भाग कोणता आहे कोराईड प्रॉपर ही एवढी जी दिसून राहिली तुम्हाला इरेग्युलर शेपची या साईडला आणि या साईडला रिंग लाईक ती म्हणजे तुमची कोणती सिलेरी बॉडी आता हा एवढा मागचा भाग कोणता आहे कोराईड प्रॉपर ओके आणि समोरचा भाग कोणता झाला इरीस त्याच्यामुळे ही प्रेझेंट आहे बिटवीन इरीस आणि कोराईड प्रॉपर आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही असते या सिलेरी बॉडीमध्ये याच्यामध्ये काय स्मूथ मसल्स असतात त्याच्यामध्ये काय असतात स्मूथ मसल असतात हॅव द स्म मसल विच सपोर्ट द सस्पेन्सरी लिगॅमेंट ओके आता हा जो पार्ट आहे हा आपला पार्ट आहे लेन्सचा आणि याच्यामध्ये सस्पेन्सरी लिगॅमेंट आणि याच्या मसल ह्या मसल त्या सस्पेन्सरी लिगॅमेंटला हेल्प करत असतात त्याच्यामुळे कॉर्निया एका जागी फिक्स ठेवणं त्याचा शेप मेंटेन करणं हे काम महत्त्वाचं सिलेरी बॉडी या ठिकाणी करत असतात ठीक आहे त्या त्यानंतर या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर याच्यामध्ये इपिथेलियम स्पेशल टिश्यू असतात आता हे स्पेशल टिश्यू आता समजा हा भाग झाला सिलेरी याच्यामध्ये इपिथेलियल टिश्यू असतात या टिश्यूमधून एक फ्लूड बाहेर येते आणि ते फ्ल्युईड या चंबरमध्ये या ॲक्वाय चंबरमध्ये फील होते ओके म्हणजे हे एक त्याचं महत्त्वाचं काम झालं सिक्रेशन ऑफ ॲक्वायस ह्युमर म्हणजे दोन आपण महत्त्वाचे कामं सांगू शकतो सिलेरी बॉडीचे आणि ते दोन महत्त्वाचे फंक्शन म्हणजे